अक्षताज किचन अन्न हे पूर्ण ब्रह्ममध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिना सुरू होण्याचा आदला दिवस, त्या दिवशी आपल्याकडे दीपपूजा करण्याची प्रथा आहे। याला कोणी दीपपूजा म्हणत तर कोणी आषाढी अमावस्या म्हणत तर कोणी सोमवती अमावस्या देखील म्हणत। या दिवशी घरातील सर्व दिवे म्हणजे तांब्या पितळ्याचे चांदीचे नंदादीप कंदील चिमण्या हे सर्व घासून पुसून स्वच्छ केले जाते आणि हे सर्व दिवे पेटवून त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर त्याला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर एक तुपाची वात लावलेली आरती घेऊन त्या आरतीने आपल्या घरातील वंशाचे औक्षण केले जाते। मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत आणि देवाकडे प्रार्थना केली जाते आपल्या वंशाच्या दिव्याचे भविष्य असंच दिव्यासारखं उजळून निघू दे। ही पूजा कधी आणि कशी करायची ते मी पुढे सांगणारच आहे, तेव्हा आता या पूजेसाठी लागणारे गुळ आणि कणकेचे गोड दिवे कसे करायचे ते पाहूयात। नमस्कार, अक्षताज किचन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला बेल आयकन आहे त्याच्यावरही क्लिक करा। त्यासाठी आपण एक कप गव्हाचे पीठ, अर्धा कप किसलेला गूळ, 2 चमचा बारीक रवा, चिमूटभर आपण इथे खाण्याचा सोडा घेणार आहोत आणि 1 चमचा साजूक तूप घेणार आहोत आणि 1/2 कप गरम कडकडीत पाणी घेणार आहोत। आता आपण एका बाउलमध्ये 1/2 कप किसलेला जो गूळ आहे तो टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एकदम गरम कडकडीत असे पाणी घेणार आहोत, म्हणजे तो गूळ लवकर विरघळला जातो। अशा पद्धतीने गूळ विरघळल्यानंतर तो बाजूला ठेवायचा आणि दुसरे पातेले घेऊन बाउल घेऊन त्यामध्ये आपण 1 कप गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे जर नेहमीचेच गव्हाचे चपात्यांसाठी करणारे जर जाडसर पीठ असेल तर ते घेतले तरी चालेल, किंवा नसेल तर त्यामध्ये 2 चमचा तुम्ही इथे रवा टाकू शकता, त्याच्यामुळे दिवे छान खुसखुशीत होतात। आणि 1 चमचा आपण इथे साजूक तूप घालणार आहोत, जसे आपण मोहनासाठी वापरतो त्या पद्धतीने। यामध्ये आपण चिमूटभर खाण्याचा सोडा, त्याच्यामुळे दिवे जे आहेत ते हलके होतात म्हणून ते घातलेले आहे। आणि 1/2 कप गूळ, त्यामध्ये 1/2 कप गरम पाणी जे घातले होते ते आपण थोडे थोडे टाकून छान पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळून छान घ्यायचे आहे आणि त्याला 15 मिनिटे आपण जरा बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे छान ते फुलतात आणि थोडीशी घट्टसर होते ती कणिक। आता 15 मिनिटानंतर हाताला साजूक तूप लावून परत एकदा छान आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपले पीठ छान मळून झालेले आहे। आता त्याचे आपण एक समान भाग करायचे आणि त्याचे आपण 11 गोळे तयार करूयात। आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे आणि मध्यभागी 2 बोटांनी 2 अंगठ्यांच्या मदतीने आपण मध्यभागी दाबत राहायचे आहे। आणि बाजूच्या बोटांनी बाजूला दाबत राहायचे आहे आणि खालचा भाग आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे, जेणेकरून दिवा छान असा बसला जातो। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही अंगठ्यांनी मध्यभागी दाबत आणि बाजूच्या बोटांनी दिव्याच्या बाजूने दाबत आपल्याला हा दिवा बनवून घ्यायचा आहे। गोल वाटी तयार झाली की आपल्याला एक समोरून एक टोक काढून घ्यायचे आहे। हा दिवा चांगला पातळ बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा चांगला उकडला जाईल आणि खायला सुद्धा चविष्ट लागेल। इथे आपला एक दिवा बनवून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या गोळ्यांचे सुद्धा आपण दिवे बनवून घेणार आहोत। सर्व दिवे असेच सुंदर सुबक आणि पातळ बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दिसायला सुद्धा सुंदर दिसतील आणि खायला सुद्धा छान लागतील। इथे आपण सर्व 11 दिवे बनवून घेणार आहोत आणि 1 मधला दिवा आपण गोलच ठेवणार आहोत। आता हे सर्व दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। सेम करायचं आहे अशाच पद्धतीने, छान लागतात हे दिवे, म्हणजे आपण जी त्याची जी वात लावतो, दोरवाती लावतो किंवा फुलवाती लावतो, त्याच्यामुळे थोडासा दिवा शिजला जातो आणि साजूक तूप त्याच्यामध्ये मुरले जाते, म्हणून अतिशय रुचकर लागतात हे दिवे। म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी हे दिवे
प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना हे दिवे देऊ शकता खायला। या दिव्यांची पूजा आपल्याला छान करायची आहे ते मी सांगणारच आहे। तर अशा पद्धतीने आपले सगळे दिवे झालेले आहेत तयार। आता आपण एक तुमच्याकडे पोह्यांची चाळण असेल तरी घेतलं तरी चालेल, किंवा जर इडलीचे पात्र असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मोदकाचे जर पात्र असेल तर ते त्याच्यामध्ये जरी हे दिवे उकडून घेतले तरी चालतील। माझ्याकडे अशा प्रकारचं ढोकळा किंवा मोदक उकडवण्यासाठीचे असे पात्र आहे। तर याला मी सगळ्या बाजूने साजूक तूप लावणार आहे। तुम्ही जर साजूक तूप नाही लावले तर सुती कापड ओला करून सुद्धा भिजवून सुद्धा तुम्ही त्यावर दिवे हे उकडायला ठेवू शकता। अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने साजूक तूप लावून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता एका साईडला गॅसवर आपण पाणी गरम करत ठेवले होते। तुमच्याकडे जर खोलगट एखादं पातेलं असेल त्यामध्ये देखील तुम्ही चाळणी ठेवू शकता। आणि तुम्ही इथे आता थोडेसे अंतर ठेवून सगळे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत यावर उकडायला। 15 मिनटं आपण याला उकडणार आहोत आणि ते पण मंद आचेवर आपल्याला याला उकडून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सगळे दिवे मांडायचे थोडे थोडे अंतर ठेवून, कारण उकडल्यानंतर या दिवे छान फुलतात आणि ते एकमेकांना चिकटू नये म्हणून त्यामध्ये आपण इथे अंतर ठेवणार आहोत। आणि हे दिवे उकडल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपण फुलवाती किंवा दोरवाती घालून घेणार आहोत आणि तूप टाकून या दिव्यांना आपण पेटून घेणार आहोत। यासाठी आपण इथे एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर एक स्वच्छ लाल कपडा अंथरून घरातले सर्व स्वच्छ घासून घेतलेले सर्व दिवे ते सुद्धा पेटून घ्यायचे आहेत आणि पाटाभोवती छान रांगोळी काढून या पाटाच्या समोर या कणकेचे दिवे ठेवायचे आहेत आणि साजूक तूप घालून पेटून घ्यायचे आहेत। पाटावरच्या दिव्यांना हळदी कुंकू फुले व्हायची आहेत आणि थोड्याशा अक्षता देखील आणि प्रार्थना म्हणायची आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। आणि अजून एक प्रार्थना म्हणायची, दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। अशा पद्धतीने दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रज्वलित केलेल्या कणकेच्या दिव्यांनी देवघरातल्या दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे आणि आरती करून घ्यायची आहे। आरती करून झाल्यावर देवांना आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। एका आरतीमध्ये तुपाची फुलवाती लावून त्याने घरातील वंशाच्या दिव्याला म्हणजे मुलाला किंवा मुलीला ओवाळून घ्यायचे आहे आणि माझ्या मुलीचे किंवा मुलाचे भविष्य या दिव्यासारखेच प्रकाशमय होऊ दे। प्रत्येक माणसाच्या मनातले घरातल्या विचारांचा अंधार दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने दीपपूजा करा आणि आपल्या रूढी परंपरेला पुढच्या पिढीला सुद्धा कळू द्या। नमस्कार, पुन्हा लवकरच भेटू।